हेलो नमस्कार वेलकम बैक टू माय चैनल हेल्दी लाइफस्टाइल मासेल स्मिता पाटील सातू लेडीजच्या बॉडी मध्ये बरेच बदल घडत असतात। पहिला बदल येतो जेव्हा मुलीला पहिल्यांदा मासिक पाळी येते म्हणजे पीरियड्स येतात तेव्हा बॉडी मध्ये अनेक हार्मोनल चेंजेस होत असतात आणि त्या चेंजेसना फेस करावं लागतं। तसंच दुसरा बदल जेव्हा येतो जेव्हा त्या मुलीला लेडीजला त्या आईला पीरियड्स येणं थांबतं तेव्हाही शरीरात अनेक बदल होत असतात, हॉर्मोनल चेंजेस होत असतात, त्या गोष्टीलाही फेस करावं लागतं। ती खूप क्रिटिकल कंडिशन असते कारण त्यावेळेस आपलं माइंड आपलं शरीर काही विचित्रच रिॲक्ट होत असतं, त्या कंडिशनला म्हणतात मेनोपॉज। मेनोपॉज हा एक नॅचरल हॉर्मोनल माइलस्टोन आहे। हा होऊ नये म्हणून आपण काहीच करायची गरज नसते, बट त्या फेजला जाताना आपला लाईफस्टाईल थोडं सुधारण्याची गरज असते आपल्याला। मेनोपॉज मध्ये नक्की होतं काय तर आपल्या शरीरामध्ये आपल्या ओव्हरीज जे असतात ते एस्ट्रोजन प्रोड्यूस करत असतात, बट ह्या प्रोसिजरमध्ये आपल्या ओव्हरीज श्रिंक व्हायला लागतात त्यामुळे आपल्या बॉडीतील एस्ट्रोजन हे कमी होऊ लागतं। म्हणजेच काय, नॉर्मल लँग्वेज मध्ये म्हणायचं तर आपले शरीरातली जी गर्ल्स टेंडन्सी असते ती थोडी थोडी कमी व्हायला लागते। कमी म्हणजेच काय तर आपले पीरियड्सचे डेज असतात ते हळूहळू कमी होऊ लागतात, आपल्या चेहऱ्यावर लव यायला लागते, आपल्या शरीरात फॅट्स प्रोड्यूस व्हायला लागतात त्यामुळे आपलं वजनही वाढतं। मेनोपॉज म्हणजेच आपलं पीरियड्स येणं किंवा मासिक पाळी येणं बंद होऊन जाते। अशा वेळेस आपल्या बॉडीमध्ये अनेक चेंजेस होत असतात आणि ती स्टेज पण असते ती थोडी क्रिटिकल असते। या दरम्यान प्रत्येक लेडीजने प्रत्येक त्या स्त्रीने आपली स्वतःची मनापासून काळजी घेणं खूप गरजेचं असतं कारण जेव्हा आपले पीरियड चालू असतात तेव्हा आपण मानसिक आणि शारीरिक दोन्ही दृष्ट्या अगदी प्रोटेक्टिव्ह असतो कारण जेव्हा आपले पीरियड चालू असतात तेव्हा ना आपल्याला ब्लड प्रेशरचा त्रास असतो, आपलं हार्ट फंक्शनिंग प्रॉपर असतं, किडनी फंक्शन प्रॉपर असतं, लिव्हर फंक्शन प्रॉपर असतं, ऍज वेल ऍज ऑल बॉडी ऑर्गन्स आर फंक्शनिंग प्रॉपरली कारण ह्या दरम्यान आपले हॉर्मोन्स जे असतात जेव्हा आपले पीरियड्स चालू असतात तेव्हा आपले हॉर्मोन्स खूपच ऍडजस्टिव्ह आणि सपोर्टिव्ह असतात, बट जेव्हा पॉज येतो म्हणजे मेनोपॉज येतो तेव्हा बाकीच्या ज्या डिझीज असतात ते डोकं वर काढू लागतात कारण तेव्हा आपल्या बॉडीमध्ये बरेच शारीरिक चेंजेस, शरीराच्या आत बरेच बदल घडत असतात। त्यासाठी सर्वात आधी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, जेव्हा मेनोपॉज सुरू होतो तेव्हा स्वतःची जास्तीत जास्त काळजी घेणं गरजेचं असतं कारण हीच ती वेळ असते जेव्हा त्या लेडीज स्वतःला अनसर्टन अनस्टेबल फील करू लागतात कारण वयाच्या 45 ते 55 वर्षी मेनोपॉज सुरू होतो। काही वर्ष पुढे मागे होऊ शकतात पण हेच ते वय असतं ज्याच्यामध्ये आपली मुलं मोठी झालेली असतात, ते त्यांच्या विश्वात दमलेली असतात, त्यांना आईची लुडबुड नको असते आणि नवऱ्याचं म्हणाल तर तोही त्याच्या बिझनेस मध्ये किंवा जॉब मध्ये त्याच्या विश्वामध्ये रमलेला असतो। अशा वेळेस बट ऑब्वियस त्या लेडीला वाटू लागतं की माझी कोणालाच गरज नाही आहे, इतके वर्ष मी माझ्या मुलांना दिली, माझ्या नवऱ्याला दिली पण आता मला सगळे निग्लेक्ट करतायत, किंवा ती स्टेजेस असते की स्वतःला अगदी डिप्रेस फील करू लागतं, म्हणजे डिप्रेशन येतं त्या स्टेजमध्ये काही कळत नसतं, एकतर शरीरामध्येही चेंजेस होत असतात, मूड स्विंग होत असतात आणि आजूबाजूचे आपले लोक जे असतात तेही आपल्याला तेवढा सपोर्ट करत नसतात त्यामुळे एक प्रकारचं डिप्रेशन येऊन जातं। बट खरं तर हीच ती वेळ असते जिथे स्वतःला जास्तीत जास्त चार्ज करून घेण्याची किंवा रिअलाइज करून घेण्याची की स्वतःसाठीही जगलं पाहिजे किंवा स्वतःची जास्तीत जास्त काळजी घेतली पाहिजे। या स्टेजमध्ये मनाची शरीराची जास्तीत जास्त काळजी घेणं गरजेचं आहे, त्यासोबत आपल्याला प्रॉपर न्यूट्रिशनची गरज आहे, योग्य तो आहार घेण्याची अत्यंत गरज असते। दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे मेनोपॉजमध्ये आपलं शरीर ही अगदी अनप्रेडिक्टेबल होऊन जातं, म्हणजे आपल्या शरीराला सतत घाम येत राहतो, केसांमध्ये ओलावा राहतो आणि सतत असं वाटतं की काहीतरी थंड खाल्लं पाहिजे किंवा एसीच्या जवळ किंवा एसीमध्ये बसलं पाहिजे की ज्याच्यामुळे आपलं इरिटेशन कमी होऊन जाईल।
बट या सगळ्या इरिटेटिव्ह स्टेज मधून बाहेर पडायचं असेल तर त्या लेडीने प्राणायाम हा योग प्रकार करणं खूप गरजेचं आहे. त्यातूनच आपल्याला थोडस रिलीफ मिळू शकतं. अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे मेनोपॉज मध्ये आपलं वेट वाढू लागतं. बट ऑब्विस आपल्या शरीरामध्ये फॅट्स रिलीज होत असतात त्यामुळे वेट वाढणं तर बट ऑब्विस आहेच. बट त्यामुळेही डिप्रेशन येणं सुरू होतं. कारण जेव्हा आपण अगदी हेल्थ कॉन्शियस असतो किंवा आपल्या वेट अचानक वाढायला लागलं तरीही आपल्याला डिप्रेशन येतच. पण अशा वेळेस डिप्रेशन मध्ये न जाता आपला आहार संतुलित ठेवलात आणि नियमित वॉकिंग केलं, लाईक सकाळ संध्याकाळ 30 ते 35 मिनिटं वॉकिंग केलं तरी सुद्धा आपल्या ह्या स्टेज मधनं आपल्याला जाताना पुष्कळ मदत होऊ शकते. तसंच आपण आपलं मन रमवण्यासाठी जास्तीत जास्त नेचर सोबत राहिलं तरी सुद्धा आपल्याला पुष्कळ मदत होऊ शकते. नेचर सोबत म्हणजेच आपण घरच्या घरी प्लांटेशन केलं किंवा जर ते शक्य होत नसेल तर आवडतं म्युझिक ऐकलं, आवडतं कोणतं पुस्तक वाचण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा आपण ह्या स्टेज मधनं इझिली बाहेर पडू शकतो. तसंच अनेक योगासनांद्वारेही आपण आपल्या बॉडीची काळजी घेऊ शकतो. लाईक आपली किडनी किंवा लोअर ऑर्गन्स आहेत ज्याची ह्या स्टेजमध्ये जास्तीत जास्त काळजी घेणं गरजेचं असतं, त्यासाठी योगासनाकडेही भर दिला पाहिजे. त्यातलीच काही योगा प्रकार जी नावं मी तुम्हाला सांगते ते तुम्ही नक्कीच करून पहा. फॉर एक्झाम्पल, नंबर 1 हस्तपद अंगुष्ठासन, नंबर 2 मत्स्यासन, नंबर 3 स्टँडिंग पवन मुक्तासन आणि नंबर 4 भद्रासन. हे सगळे योगासने तुम्ही करून पाहिलीत तर तुम्हाला या स्टेज मधनं इझिली तुम्हाला बाहेर पडता येईल. अशा प्रकारे नियमित योगासने केलीत, नियमित वॉकिंग केलं आणि तुमचा डाएट अगदी व्यवस्थित ठेवलात आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे स्ट्रॉंग ऍटिट्यूड टुवर्ड्स युअर सेल्फ मीन्स स्वतःची जास्तीत जास्त काळजी घेतली तर हा मेनोपॉजचा जो प्रवास आहे तो तुम्ही व्यवस्थित पार करू शकाल. माझा आजचा विषय मी इथेच संपवते. तुम्हाला आजचा भाग कसा वाटला हे कमेंट्स करून मला नक्की कळवा. आजचा विषय आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि पहिल्यांदाच माझ्या चॅनलला भेट देत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.